भारत हा तरुणांचा देश असून या तरुणाईला सक्षम बनवण्यात काँग्रेस पक्षाने कायमच पुढाकार घेतला आहे. आदरणीय श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेला सोनिया शक्ती शिष्यवृत्तीचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देईल. याच मदतीची जाणीव ठेवून भविष्यात इतर गरजूंना मदतीची भावना तुमच्या मनात निर्माण व्हायला हवी असं मत माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय. बालगंधर्व कलादालनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट, सत्संग मुंडे, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, चेतन अग्रवाल, आयुब पठाण, रोहन सुरवसे, सौरभ आमराळे, पुष्कर अबनावे, प्रवीण करपे, बळीराम डोळे, कान्होजी जेदे आदी उपस्थित होते. सतेज पाटील म्हणाले, कर्तृत्ववान नेत्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचे मोठे काम मोहन जोशी यांनी केले. एकनिष्ठतेचे उदाहरण त्यांनी विद्यार्थ्यांना घालून दिले आहे. अभ्यासात नोकरी व्यवसायामध्ये एकनिष्ठता जपली पाहिजेत. भारत जोडो यात्रा पक्षाची नव्हे तर देशाची आहे. जात धर्मविरहित मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होण्यासाठी राहुल गांधी चालत आहेत. यातून प्रेमाचे आपुलकीचे वातावरण तयार होईल. राज्यघटनेने सर्वसामान्यांना समान अधिकार दिले, त्याचे पालन व्हावे. राज्यघटनेच्या संरक्षणासाठी आपण प्रत्येकाने काम केले पाहिजेत. प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, दर महिन्याला 76 याप्रमाणे वर्षात 760 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. देशातील महिला वर्ग ही खरी शक्ती असून महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना सक्षम करण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. रमेश बागवे म्हणाले, तरुणांना महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम काँग्रेस पक्षाने आजवर केले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी काँग्रेसच्या माध्यमातून भारत एकसंध राहावा, सामाजिक ऐक्य जपावे यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सोनियाजींच्या वाढदिवसानिमित्तानं गेले 18 वर्ष अखंडपणे हा उपक्रम ते या ठिकाणी राबवतात. वाढदिवस हे एक निमित्त असतं, मग तो स्वतःचा असू दे किंवा नेत्याचा असू दे, त्या निमित्तानं समाजासाठी आपण काय करतो हे महत्वाचं असतं. वाढदिवसाला घरी बसून आपण शुभेच्छा स्वीकारू शकतो, व्हॉट्सअपवर नुसत्या शुभेच्छा देऊ शकतो, परंतु ज्या कर्तृत्व माणसानं कर्तृत्व एवढं मोठं निर्माण केलेलं आहे ते कर्तृत्व लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे ही भावना मोहनदादांनी त्या ठिकाणी मांडली. आणि ज्या कर्तृत्व नेतृत्वानं या देशामध्ये काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवण्याचं काम केलं आणि ज्याचा उल्लेख मोहनदादांनी केला की पंतप्रधानपद चालून येत असताना नाही म्हणणं हे अवघड आहे. आज एखाद्या गावचं सरपंचपद पाहिजे असलं तरी म्हणणं आता चालू आहे, आपण बघतोय महाराष्ट्रात सगळीकडे. एखादी बसायला एसटीत जागा असेल बसमध्ये, ते जागेसाठी आपली भांडणं असतात. इथं पंतप्रधानपदाच्या जागेचा विषय आला तरी त्या ठिकाणी त्या पाठीमागे राहिल्या. अशा या कर्तृत्वान त्या ठिकाणी नेत्याचा वाढदिवस हा फक्त 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष न करता सलगपणे 18 वर्ष केला त्याबद्दल काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मोहनदा तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण की नेतृत्वावर एवढी एक निष्ठा ठेवणं म्हणजे राजकारणामध्ये बऱ्याचदा आज आम्हाला काहीतरी मिळालं की आम्ही काहीतरी करतो, उद्या नाही मिळालं की आम्ही सगळं विसरतो, असा हा एक ट्रेंड राजकारणामध्ये गेले काही वर्ष आपण बघतो. परंतु त्या ट्रेंडला बाजूला ठेवून आज विद्यार्थ्यांना देखील यातून एक चांगला संदेश आहे की एकनिष्ठ कसा असावं माणसाला. मग तो एकनिष्ठपणा राजकारणातला मोहनदादांनी तुमच्या समोर दाखवलेला आहे. कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये मोठे व्हाल त्यावेळी तो एकनिष्ठा नोकरीमध्ये असली पाहिजे, ती एकनिष्ठा जिथं तुम्ही काम कराल तिथं असली पाहिजे, ती एकनिष्ठा जिथं व्यवसाय तुम्ही कराल त्या व्यवसायाच्या प्रति तुमची त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि म्हणून एकनिष्ठपणे 18 वर्ष एक माणूस जो काम करतो त्याचा आदर्श घेण्याची संधी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना या निमित्तानं या ठिकाणी मिळणार. आज अनेक विद्यार्थ्यांना शालेय वाटप असेल किंवा पोलीस भरत्यातल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न असेल अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. आपला जग हा देशामध्ये यंगेस्ट पॉप्युलेशन म्हणून मानला जातो. 25 वयाच्या आतले 50% पॉप्युलेशन आणि 35 वयातले आतले जवळजवळ 65% पॉप्युलेशन ही आपल्या जगामध्ये आज 120-130. आज या ठिकाणी बंडी पाटील साहेब, आज आम्ही असं केलं की 76 विद्यार्थी, आज हा पहिला दिवस आहे आणि पुन्हा 11 महिने दर महिन्याला 76 विद्यार्थी असं करून वर्षभरामध्ये 760 विद्यार्थिनींना आम्ही 10वी 11वी आणि 12वीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत
त्यांना जे शालेय जे साहित्य लागतं म्हणजे छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत असं एक संपूर्ण तुम्ही ज्यावेळेला वाटप कराल त्यावेळेला तुम्ही बघून घ्याल त्यातल्या वस्तू काय काय इतक्या उपयुक्त अशा वस्तू त्यामध्ये आहेत. आणि आम्ही या शिष्यवृत्तीला नाव दिले सोनिया शक्ती.